नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला डिस्क्लेमर म्हणून सांगतो. आता तुम्ही बोलाल की डिस्क्लेमर तो सुरुवातीला दिले, पण मला माहीत आहे ते तुम्ही वाचत नाही, म्हणून आधीच सांगतो की हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला जाणार आहे. त्याचा हेतू कुणाचीही भावना दुखवण्याचा नाही. तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आज अगदी तुमचा आवडीचा विषय घेऊन आलो. तसं बघायला गेलं तर सिंगल लोकांसाठी आवडीचा विषय आहे, तर मिंगल लोकांसाठी समजून जाओ. आजचा आपला विषय आहे बाबू, सोना, बच्चू यांच्या रिलेशनशिपबद्दल. मित्रांनो, माझा एक मित्र आहे. आता तुम्ही बोलाल की तुझा एकच मित्र आहे काय? तसं नाही हो, खूप मित्र आहेत माझे, पण हा जरा विचित्रच आहे. तसं बघायला गेलात ना, 10 मुलांच्या ग्रुपमध्ये हा एक वेगळा प्राणी, तसा हा वेगळा प्राणी. हा ना त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एवढा बिझी असतो ना, काही विचारूच नका. मी त्याच्या कधी बाजूला बसलो ना की माझं मन एवढंच बोलतं, तेरी दुनिया अलग है. ह्या बाबू शोनावाल्यांना बघून ना एकच प्रश्न पडतो, हे नक्की एवढा वेळ फोनवर बोलत का असतं? मला कोणी मुलींनी अजून विचारलं ना काही किंवा हाय केलं तरी माझ्या आतून फाटते, काय माहीत त्यांच्यासमोर काही सुचतच नाही. हे आता एवढे काय बोलतात ते काय माहीत, सोडा ते, तो रिसर्चचा भाग आहे. सायंटिस्ट शोध लावता येतात त्याच्यावर, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, आता मोबाईलच्या प्लॅनमध्ये 1000 किंवा 900 मिनिटं दिलेली असतात, पण ती पण पुरत नाही ना. 15 दिवसांमध्ये ती पण संपवून टाकतात. पूर्वी अनलिमिटेड कॉल असायचा, आता ते पण नाही. जर मुलींचा रिचार्ज संपला ना की त्यांची नाटकं सुरू होतात, बाबू माझा रिचार्ज मारशील काय? मग आपल्यासारखी मुलं लगेच आपला पॉकेट मनी काढून त्यांचा रिचार्ज मारून टाकतात. मला असं समजलंय की हे लोक जेवलीस का जेवलास का, म्हणजे त्यांच्या भाषेत तो मेरे बाबूने थाना खाया असं म्हणतात. आणि यांचं बघा, यांचा बाबू जर दुसऱ्या मुलीसोबत बोलला ना तर मिरची जुमलीच पाहिजे ह्या बाईला. लगेच त्याची ओरल टेस्ट चालू, कोणती कशी ओळखते, तुझं आणि तिचं रिलेशन काय. अगं बाई हळूहळू त्याला पण जगू दे त्याचं आयुष्य. आणि जेव्हा तू त्या बाबूला आमच्या इथे नेट स्लो आहे असं सांगून तू चुना लावत असतेस, तेव्हा कुठे जातो तुझा सांडपणा? ह्या बाबू सोनावाल्यांचे ना इन्स्टा, FB यांचे पासवर्ड पण एकमेकांकडे असतात. कारण काय माहिती आहे का? खबरदारी हो, दुसरं काय बघा, म्हणजे लव करायचं आणि त्याच्यावर विश्वासच ठेवायचा नाही, मग काय उपयोग? मग त्याचा उपयोग काय? आणि समजा अजून मेसेज आला ना, त्यांच्याकडे कारण पण तयार असतात लगेच. नाही रे बघू, तो माझ्या आजीच्या मुलीच्या नवऱ्याचा मेहण्याचा जावई आहे. काय कळलं का तुम्हाला कुठलं इरिटेशन आहे? मला पण नाही कळलं. बघा कसा चुनायला होतात. इथे आमच्या अजून पोपटला लपोरगी भेटली नाही आणि तुम्हाला इथे भेटून सुद्धा तिला टिकवता येत नाही, काय उपयोग मग तुमचा? त्यांचं ना जेवण पण एकमेकांवर डिपेंड असतं. सोना तू जर जेवली नाहीस ना तर मी पण नाही जेवणार. नाला आहे का, ती जेवे जरी गुपचूप तू उपाशी मरशील त्याचं काय? तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर ते सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि त्याचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे की नाही, मी जर नवीन व्हिडिओ टाकली तर तुम्हाला ते सर्वात पहिली दिसावी म्हणून. हो, बाकी काय नाही. आणि महत्त्वाचं, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर हवा आहे हे तुम्ही नक्की कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये, आम्ही त्याच्यावर मेहनत करू आणि व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला नेहमी हसवायचं काम करू. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.